पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात युवा सेनेच्या वतीनं चंद्रपूर शहरात रविवारी सायकल रॅली काढून निषेध केला. शहरातील रामनगर चौक येथून सायकल रॅलीला प्रारंभ झाला, त्यानंतर ही रॅली गांधी चौकापर्यंत काढण्यात आली. चंद्रपुरात युवा सेनेने इंधन दरवाढ विरोधी लॉलीपॉप वाटप करून नागरिकांचे लक्ष वेधले. शहराच्या मुख्य रस्त्यावर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल चालवून केंद्र सरकारचा निषेध केला. महागाई कमी करण्याचे आश्वासन देत केंद्र सरकार सत्तेवर आले असल्याची आठवण आंदोलकांनी करून दिली. केवळ भूलथापा देत हे सरकार सत्तेवर असून पेट्रोल डिझेल घरगुती गॅसचे आवाक्याबाहेरचे दर सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारे असल्याने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूरकर नागरिकांना लॉलीपॉप वाटून सरकारचा निषेध केला. आश्वासन पूर्ण न करणाऱ्या केंद्र सरकारला आंदोलकांनी वचनांची आठवण करून दिली. दरम्यान यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे आणि निलेश बेलखेडे यांनी लाईव चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. आज महाराष्ट्रभर राज्यभर युवा सेनेतर्फे माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात युवा सेनेतर्फे मार्फत ज्या मोदी सरकारनं घोषवाक्य केलं होतं, अच्छे दिन आएंगे महागाई जाएंगी, याचा निषेध करण्यासाठी ज्यांनी ते लॉलीपॉप लोकांना वाटले ते लॉलीपॉप आज चुसायची वेळ आली आहे. ज्या प्रकारे पेट्रोलची वाढ आज कधी स्वप्नात पण आपण विचार नाही केला होता 100 पार जाणार, पण आज 100 पार करून ते 150 वाटेल जाणार आहे. सिलेंडरची गॅस वाढी असो त्या 150 आज 1000 रुपयापर्यंत येऊन आली आहे. डिझेल वाढी डिझेलचे सुद्धा भाव 100 पार दिला आहे. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज पूर्ण युवा सैनिक लोकांना जनजागृती करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरले. अब की बार महंगा की मार या नाऱ्याअंतर्गत आणि हे घोषवाक्य देऊन 2014 मोदी सरकार हे केंद्रामध्ये स्थापन झालेलं होतं, तेव्हापासून फक्त आश्वासन एक लॉलीपॉपसारखी आश्वासन देऊन या सरकारनी पेट्रोल डिझेल आणि इंधन वाढीमध्ये भरघोस इतकं वाढ करून टाकलेली आहे की आज सामान्य माणूस कुठल्याही पद्धतीने त्या भरमारीसाठी आज जगत असताना तर इतका नाक त्रास होते आहे. ज्या तुम्ही घोषवाक्य देऊन ज्या भूलथापा देऊन सामान्य नागरिकांच्या मतदानावर आज तुम्ही केंद्रात तुमची सत्ता स्थापन केली, परंतु तुम्ही दिलेले आश्वासने हे फोल ठरलेले आहेत. या निषेधार्थ माननीय आदित्यसाहेब ठाकरे पर्यावरण पर्यटन मंत्री तसेच युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार आणि सूचनेनुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यव्यापी सायकल रॅलीचं एक केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन उभारलेलं आहेत. त्याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आज हे आंदोलन युवा सेनेच्या मार्फत आम्ही करतो आहे.